प्रेक्षक हो, नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ, ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ, सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला, तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. या भागामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण तमसा नदीच्या एका नावेत बसले असता नावाडी आणि लक्ष्मण यांच्यात झालेला संवाद या कथेतून सांगितला गेलाय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमात राम, सीता आणि लक्ष्मण गेले आणि पुढे 14 वर्षांच्या वनवासाला त्यांनी सुरुवात केली. पाहुयात आजच्या श्रीरामकथेतून या दोन्ही कथा हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्याकडून. मी ऐकलंय प्रभू, तुमच्या पायाच्या स्पर्शाने का दगडाची बाई झाली, ते पाय जर लाकडाच्या नावाला लागले तर याची बाई होईल. मग घरची एक बाई, हे एक बाई, दोन झाल्या बाया, दोनदाही डुबला, दुसरं काही नाही. कुक्कुट पालन जर्सी गाई यही प्रतिपालव सब परिवारो, जानत नाही प्रभू और कबारू, अगर जाना है तो मोही पद पद्म पकारण कहू. आणि पलीकडे गेल्यावर तुमच्यापासून 10 पैसेसुद्धा घेणार नाही का? आम्ही नावाडी लोक उदासीन वेशातल्या माणसापासून पैसे घेत नाही. आणि पहिल्या भेटीत विश्वास नसेल तर तुमच्या बापाची दसरथाची शपथ. आणि मग मात्र लक्ष्मणराव बिघडला. ए केवट, मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा. आणि तो हसू लागला. नावाडी बोले, भगवान मांगणे की तरीका आहे क्या जी? बडा भैया नैया मांगता छोटा रिवॉल्वर दिखा रहा, इनको क्या लगता है मैं डर जाऊं? डरने वाले मारने तो बहुत बड़ा फायदा है. क्या फायदा? पहला फायदा है लखन के हाथों मरण, दूसरा फायदा गंगा के तट पर मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवा फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन भी रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंबा हिसाब लगा रहा, लंगोटी वाला 10 दिन रुकने की बात कर रहा, मारने लायक नहीं, पुनः बाण भाता टेवला. अगर जाना है मोही पद पद्म पकारण कहो. एक दोन मिनट. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. धूल चरण को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे. धूल चरण को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समर जाएंगे. मैं चरणों की महिमा सुनी है प्रभु, अब लकड़ी की मेरी पुरानी. कटवटा भरिले यावा, काठोकाठ पाणी भरलं, काठोटामध्ये बसला मांडी घालून, हातावर डाव्या काठोट प्रभू उभे झाले, उजवा पाय सोडला आणि उजव्या हातानं पाय धुऊ लागला, भाव विभोर झाला. अरे ज्या गंगेचं नाव घेतलं की पाप नाहीसं होतं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळे दोष जाती भंगा, त्या गंगेत आंघोळ केल्यावर किती पुण्य मिळेल. आणि ती गंगा ज्याच्या चरणातून जन्माला आली, त्या चरणाला धुण्याचा योग मला मिळाला, मी किती पुण्यवान. म्हणून त्याचा हात हालतो, भांडं हालतं, देव हालतो, देवाचा पाय लक्ष्मणजीमध्ये बोलले. ए केवट, पाव धुणे की तरी काय करे? भगवान हिरे भगवान गिर जाए तो चुप रहो लखनजी. अयोध्या का नहीं है, गंगा का काट सब मेरे तरीके से होगा, बीच में बोलना नहीं. प्रभु म्हणाल, तसं नाही बाबा. अरे यार तू हालतो, माझा पाय हालतो, मी हालतो पडलो तर तुम्हाला गरिबाची चेष्टा करता काय? मला एक विचारू काय? बळीला घातला पाताळा, त्या दिवशी किती किलोमीटर उचलला पाय? तेव्हा नाही पडला. आणि या लंगोटीवाल्या गरिबासाठी फुटभर उचलला तर पडण्याची भीती चेष्टा करता गरिबाची? जर पडण्याची भीती तर वाटतं तर एक काम करा ना, खाली वा का डोकं धरा माझं, तुम्ही नाही पडायचे, मला आशीर्वाद भेटेल एवढा वस्तात. प्रभू पाय धुऊ लागले. ब्राह्मण काका
प्रभू ते नावाडी पाय धुवू लागला आणि प्रभू हसू लागले. हसताना प्रभू आळीपाळीनं हसतात. कधी रामेश्वरजी लक्ष्मणाकडे पाहून हसतात, कधी सीतेकडे. कारण लक्ष्मणा अरे मागची वसुली चाललेली का हे व्याजासह हा कोण आहे नावाडी माहीत आहे का तुला? पूर्वी तू शेष होता, मी विष्णू होतो आणि ह्या कासव होता. रोज दर्शनाला यायचा तू फणा उगारायचा आणि तो जास्त जवळ आला एक दिवस मारला फणा मेलं ते कासव. तो कासव झाला नावाडी, तो शेष झाला लक्ष्मण तू, तो विष्णू मी राम झालो. मागच्या वेळेला तू याला जवळ येऊ दिलं नाही. आता ते दोन वाजल्यापासून तुला लांब उभं ठेवतो आणि एकटं धुतले का पाय, हे मागची चालू आहे व्याजासह वसुली म्हणून लक्ष्मण आहे. पण कधी सीतेकडे पाहून हसो. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली तरी पठ्ठ्यानं सासऱ्याला मांडवा डाव्या पायाचा एकच अंगठा धू दिलता तुझ्या बापाला. हे लंगोटीवालं काय नाही देत ना दोन्ही धुतं पाय. बघ सीतेकडे पाहून हसत होते. हां मग तीर्थ वाटून झालं असं सांगतात की तो नावाडी प्रभूच्या चरणापासून नावे म्हणतो पालथा झोपला. सांगितलं प्रभू मला तुडवून नावेत बसा का, मी जीव आहे, जीवाला अहंकार यायला वेळ लागत नाही. आधी माझा अहंकार तुडवा मग नावेत बसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी कासी. नाव निघाली. पलीकडचा काठ यायला आता 8 मिनिट लागणार होते पण त्याला माहिती आहे संधी सोडायची नाही. फिरवली नाव वापस. लक्ष्मणला दादा त्याच्या डोक्यात काही फरक आहे का? आता उतरलो असतो पलीकडे, हे तर वापस घेऊन चाललं. जाऊ दे का, तुला काही माहिती आहे का लक्ष्मणा? अरे बिगर तिकीट कंडक्टरसोबत भांडणं करीत नसतं. आपण फुकट बसलो एवढे तिकडे तिकडे नाही इकडे 4 चक्कर झाले. केव्हा रे इधर का उधर उधर का इधर 4-4 चक्कर लगा रा क्या? घुमणे आहे? घुमणे नाही आहे जी, बनवास आहे. लेकिन क्या टाईम टेबल दिया आहे क्या? 14 साल कही रुकना आहे तो 2-4 घंटे बैठे तो क्या बिघडता आहे? फुकट बैठणार आहे? अरे आम्ही राजाचे पोरं, आतापर्यंत रथात बसलो, घोड्यावर बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. भीती वाटते? भीती वाटते तर माझा हात धरा. भीती मला वाटते हात तुमचा धरू. हां का, मी जीव आहे प्रभू, तुम्ही देव आहे. मग जीव की आदत आहे हात पकडना छोडना, हात पकडना छोडना, हात पकडना छोडना. लेकिन भगवान जिसका हात पकडता कभी छोडता नाही. जीव की आदत आहे पकड़ना छोड़ना पकड़ना छोड़ना. रामेश्वर जी 28 तारीख तक लोग राम कथा सुनेंगे, समझ लेना हाथ पकड़ लिया. 29 के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. जीव की आदत हाथ पकड़ना छोड़ना. लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हाथ पकड़ो. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. नाव पलीकडच्या काठाला उतरलं, नावाड्यानं दोर बांधला झाडाला. प्रभू सीता लक्ष्मण गुहक उतरले. सीता माईकडे प्रभूनं बघितलं, बोटातली मुद्रिका प्रभूजवळ दिली. प्रभू मुद्रिका देऊ लागले. नावाडी रडून म्हणाला एक वचनी राम का सेवक वचन बदलता नाही, वचन निभाता हो. फिरती बार जब तुम आवासो प्रसाद मय श्रीधरी लेवा. आणि ज्यांचा धंदा सारखा असतो मालक ते एकमेकापासून पैसे घेत नाही. लक्ष्मण बोललाच भाऊ शर्माजी, धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोर तू नावाडी, तुम्ही बोल ना का, तुमचं माझं जमत नाही 2 वाजल्यापासून. प्रभू म्हणले माझ्यासोबत बोल बाबा. धंदा सारखाच आहे मालक. कसा काय? फक्त बिझनेस छोटा मोठा, म्हणजे माझी टपरी तुमचं होलसेल. मला पटलं नाही, मी सांगतो ना तारण्याचा धंदा म्हणतोय मी. दोघाचाही सारखाच आहे, म्हणजे मी नदीहून ताडतो तुम्ही भाऊसागरातून, माझी टपरी तुमचं होलसेल, पण धंदा एकच आहे ना. मग धंदा सारखा असतो ते पैसे घेत नाही. हे त्या सलूनमध्ये दाढी करतं, ते या सलूनमध्ये हमरी तुमरी कची उतर आई ना पित ना पित की बनवाई नाही शे ना नाही लेत धोबी शे ना धोबी लेत इन जाती कोण पी काढू. प्रभू तुम आई मोरे घाट मैने पार उतार दियो, मैं आऊंगा तोरे घाट तो मुझे भवसागर पार उतारियो. निघाले पुढे. गंगा मातेचं पूजन केलं. गंगा मातेनं आशीर्वाद दिला सीतेला की देवर पती सह सकुशल तू अयोध्येला वापस येशील. आता भारद्वाजीच्या आश्रमात भारद्वाजीनं पूजा केली, बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिली आणि सांगितलं श्रीराम 4:55 हो चुके है. ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमातून राम सीता आणि लक्ष्मण हे वनवासास निघतात ही कथा आपण आजच्या भागातून पाहिली. भेटूयात पुढच्या भागात. पुढे काय होतं हे पाहूयात पुढच्या कथेत. तोपर्यंत नमस्कार. ज्ञान कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या महात्म्याचा हातखंडा असतो साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो.
एकाएकात निपुण असणाऱ्याला जर विचारलं तर ते दुसऱ्याची उपेक्षा करू शकतं, ज्ञानामध्ये प्रवीण असेल,